हाय फ्रेंड्स, जर तुम्ही उपवासाला खिचडी आणि तेच बोरिंग पदार्थ खाऊन बोर झाला असाल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम स्पेशल ॲपलची खीर। ही रेसिपी फक्त 5 ते 10 मिनिटात तयार होते आणि ही सगळ्यांना आवडेल। हे बघा किती मस्त टेक्चर आलेलं आहे या खिरीला। तर चला बनवूया ही ॲपलची खीर। त्यासाठी आपण एकदम गोड ॲपल घ्यायचे आहेत आणि त्याचे साल काढायचे आहेत। ॲपल जेवढे गोड असतील तेवढी टेस्टी आपली खीर बनेल। ॲपलचे साल काढल्यावर त्यांना व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे। आता आपण ॲपल किसून घेऊया। ॲपलची खीर मुलांच्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे आणि ती मुलांना नक्कीच आवडेल। म्हणून ही ॲपलची खीर एकदा तरी करून बघा, खूपच टेस्टी आहे। ॲपल व्यवस्थितपणे किसून झालेले आहे। आता आपण कढईमध्ये 3 ते 4 चमचे साजूक तूप घेऊया आणि ह्या साजूक तुपामध्ये ॲपलचा किस व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊ। आता ॲपलचा किस फ्राय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेणेकरून ॲपलमधले पूर्ण पाणी निघून गेले पाहिजे, कारण ॲपलमध्ये आंबटपणा असतो आणि दूध व आंबटपणा यामुळे किस खराब होते। म्हणून पाणी निघून जाईपर्यंत व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊ। हे बघा यातील पाणी पूर्णपणे निघून गेले आहे। आता आपण यात 1/2 वाटी साखर घेऊया। साखर पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत हलवायची आहे। साखर पूर्ण मेल्ट झाली आहे। आता यामध्ये थोडे काजू, बदाम, किसमिस आणि वेलची पूड घालूया। हे बघा याला छानपैकी टेक्चर आलेलं आहे। आता यामध्ये मी 1.5 लिटर दूध टाकले आहे। हे 1.5 लिटर दूध मी अगोदर 1/2 होईपर्यंत व्यवस्थित आटवून घेतले आहे व ते पूर्णपणे थंड झाल्यावरच टाकले आहे। आता हे मिश्रण पूर्णपणे एकजीव होईपर्यंत हलवत राहायचे आहे। हे बघा छानपैकी ॲपलची खीर तयार झालेली आहे। आता या खिरीमध्ये टॉपिंगसाठी थोडेसे साजूक तूप, काजू, बदाम आणि पिस्ते टाकूया। ही खीर फारच टेस्टी लागते। ही रेसिपी आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशा टेस्टी रेसिपीज बघण्यासाठी मिनल्स किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। थँक्यू।